ब्लॉग मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर आजचा ब्लॉग करण्याचं कारण आहे की आम्ही सगळे जातोय सिद्धिविनायकला. तर चला तुम्ही पण आमच्यासोबत सिद्धिविनायकला. आता आम्ही आलोय ठाणा स्टेशनला. इथे आम्ही आता तिकीट काढली आहे आणि आता आम्ही जाणार आहोत दादरची ट्रेन पकडू दादरला. दादर स्टेशनला इथून आम्ही जाणार आहोत सिद्धिविनायकला. चालत चालत चाललोय सिद्धिविनायकला कारण इथून 20 मिनिटांवरच आहे. आता आम्ही आलोय कबूतर खाण्याजवळ. आलोय सिद्धिविनायक मंदिरात. ऑनलाईन बुकिंग केली होती, त्या बुकिंगनुसार आम्हाला आतमध्ये सोडलंय. गणपती बाप्पाचं दर्शन खूप मस्त झालं. बुकिंग केलं होतं त्यामुळे गर्दी पण कमी होती आणि खूप छान पद्धतीने आमचं दर्शन झालंय. आतमध्ये व्हिडिओ शूटिंग आम्ही करू शकलो नाही कारण इथे अलाउड नाही आहे, म्हणून मम्मी मी वैष्णू आणि तिघी आलो होतो दर्शनाला. येताना मला व्लॉग घेता नाही आला कारण ट्रेनमध्ये खूप गर्दी होती त्यामुळे मला व्हिडिओच काढता आले नाही.
तर मी आता मंदिरातलं पण जेवढं मला शक्य झालं तेवढं मी व्हिडिओ घेतली आहे आणि आता आम्ही जातोय परत दादर स्टेशनला, मग आम्ही तिथून घरी जाऊ. तर दादर स्टेशनजवळच हे 20वा हॉटेल आहे, तिथे आम्ही जेवलो. इथे जेवणही खूप छान आहे, तुम्ही कधी आलात तर इथे या जेवायला. आता आम्ही आलोय दादर मार्केटला, तर आमच्या मुलीसाठी कपडे घेतोय आम्ही, ते आम्ही तुम्हाला दाखवतो. निघाली होती 1:15 काहीतरी आणि आता वाजले 5:30. तर आता आम्हाला यायला 5:30 झाले. आमचं दर्शन खूप छान झालं. मी 2 वर्षानंतर सिद्धिविनायकला गेली लॉकडाऊन नंतर आत्ता, तर मला खूप मस्त वाटलं जाऊन. आणि आमचं असं काही ठरलं नव्हतं की दादर मार्केटला शॉपिंग करायची, पण तिथले ते स्टॉल वगैरे बघून मम्मीला खूप आवडलं, तिने मग तिथे शॉपिंग सुरूच केली. ती शॉपिंग पण मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. आणि मला माझ्या फर्स्ट व्हिडिओबद्दल बोलायचं आहे. त्या व्हिडिओला तुम्ही खूप खूप प्रेम दिलं, मला वाटलंही नव्हतं एवढ्या माझ्या व्हिडिओला लाईक येतील, व्ह्यूज येतील आणि माझे सबस्क्रायबर एक व्हिडिओतच एवढे सबस्क्रायबर होतील. तर त्याबद्दल खूप थँक्यू. आणि अशाच माझ्या व्हिडिओ तुम्ही बघत राहा, माझ्या व्हिडिओला लाईक करत राहा. माझ्या याही व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.